नमस्कार, मी रुक्मिणी। रुक्मिणी रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज मी राखी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची बर्फी बनवणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। येथे आपण एक नारळ फोडून घेतलेला आहे। जो पाठीमागचा काळा भाग आहे तो चाकूच्या साह्याने काढून घेऊया, जेणेकरून आपली बर्फी ही काळी होऊ नये यासाठी पाठीमागचा भाग हा काढून टाकायचा आहे। अशाच प्रकारचा आपण आता हा काळा भाग नारळाचा पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। या नारळाचे आपण आता मीडियम आकाराचे काप करून घेऊया। जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप टाकतो त्यावेळेस हे मिक्सरमध्ये लवकरात लवकर बारीक झाले पाहिजे, त्यासाठी आपण मीडियम आकाराचे काप करून घेऊया। अशाच प्रकारे पूर्ण काप करून घ्यायचे आहे। नारळाच्या अशा प्रकारचे पूर्ण काप करून घेतले आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। मिक्सरला लावून आता फिरवून घेऊया। आता आपण बघू शकता अशा प्रकारचा नारळाचा किस हा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे। नारळाचा किस आता आपण बाउल मध्ये काढून घेऊया। ओल्या नारळाचा किस हा बारीक करून तयार झालेला आहे। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये नारळाचा किस टाकून घेऊया। या बाउलने आपण नारळाचा किस मोजून घेतलेला आहे, त्याच बाउलने तितकीच साखर मोजून घेतलेली आहे, ती आपण आता कढईमध्ये टाकूया। स्पॅचुलाने हलवून घेऊया। जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत स्लो फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि हलवत राहायचं आहे। या बाउलमध्ये आपण थोडी मलाई घेतलेली आहे, ती या कढईमध्ये टाकूया आणि हलवून घेऊया। मलाईमुळे साखर ही लवकर विरघळली जाते आणि या बर्फीला खाव्यासारखी टेस्ट येते, त्यामुळे आपण येथे मलाई टाकलेली आहे आणि मऊ आणि लुसलुशीत अशी ही बर्फी तयार होते। आता पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे। साखर ही पूर्णपणे विरघळलेली आहे। आता जोपर्यंत या साखरेचं पाणी अब्सॉर्ब होत नाही तोपर्यंत स्लो फ्लेमवर गॅस चालू ठेवायचा आहे आणि हलवत राहायचं आहे। आता आपण फ्लेवरसाठी 4 ते 5 इलायची घेतलेली आहे, ती खलबत्त्यामध्ये साखर टाकून बारीक करून घेतलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत साखरेचा पाक तयार होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे। जेव्हा या ओल्या नारळाला ऑइल सुटायला लागतं तेव्हा ही बर्फी तयार झालेली आहे। आता ही बर्फी आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेटमध्ये ओतताना हा त्याचा एकदमच गोळा असा पडतो, म्हणजे परफेक्ट अशी बर्फी तयार झालेली आहे। आता आपण स्पॅचुलाने चांगल्या प्रकारे थापून घेऊया। चौकोनी आकाराचा आपण येथे थापून घ्यायचा आहे। ते आपण बदाम घेतलेले आहेत ते यावरती टाकूया आणि थापून घेऊया।
चाकूने ही बर्फी कापून घेऊया। गरम असतानाच याचे काप करून घ्यायचे आहे। थंड झाल्याच्या नंतर हे कापता येत नाही। इथे मी चौकोनी आकाराचे पीसेस कापून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसेही कापू शकता। दोन्ही साइडने काप द्यायचे आहेत। अशा प्रकारे ही बर्फी कापून तयार झालेली आहे। आता ही बर्फी थंड झाल्याच्या नंतर अशा प्रकारचे काप हे मोकळे करून घेतलेले आहेत। आता आपण बघू शकता किती पांढरशुभ्र अशी ही बर्फी तयार झालेली आहे, मऊ आणि लुसलुसीत। आता मी तुम्हाला मोडून दाखवते। अशा प्रकारची सॉफ्ट अशी ही बर्फी तयार झालेली आहे। अतिशय कमी साहित्यापासून अशा प्रकारची बर्फी ही तयार झालेली आहे। अशा पद्धतीची बर्फी ही उपवासाला भी चालते। कोणताही फेस्टिवल असल तर अशा पद्धतीने तुम्ही बर्फी बनवून पहा। राखी पौर्णिमा स्पेशल ही बर्फी तयार झालेली आहे। आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन घंटीला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवे रेसिपी अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। धन्यवाद।